नमस्ते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नुकताच जाहीर झालेला वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्काराची माहिती घेत आहोत जागतिक स्तरावरील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार कोण कोणत्या शास्त्रज्ञांना मिळाला आणि तो कशासाठी त्यांना देण्यात आला याची माहिती या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल अमेरिकेचे विलियम केलिन आणि ग्रेक सेमेंझा हे दोन शास्त्रज्ञ अमेरिकेचे आहेत तर ब्रिटनचे सर पीटर जे रेडक्लिफ यांना संयुक्तरित्या दोन हजार एकोणीसचा नोबेल पुरस्कार दिला आहे यांचं कार्य काय आहे ते पहा ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा या तिन्ही वैज्ञानिकांनी केला आहे ऑक्सिजनच्या मात्रामुळे आपल्या सेल्युलर मेटाबोलिझम शारीरिक हालचालीवर प्रभाव करतो या वैज्ञानिकांच्या शोधामुळे एनेमिया कॅन्सर आणि अन्य आजारांवरील उपाय जलद होऊ लागले आहेत नोबेल पुरस्काराचं स्वरूप कसं आहे तेही जाणून घेऊया नोबेल पुरस्कार म्हणून सन्मानपत्र दिलं जात सुवर्ण पदक जे एकशे पंच्याहत्तर ग्रॅमचं सुवर्ण पदक या पुरस्कारामध्ये दिलं जातं रोख रक्कम नऊ मिलियन स्वीडिश क्राउड म्हणजे चौदा लाख अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय सात कोटी सत्तर लाख रुपये एवढी रक्कम या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये आहे या सुवर्ण पदकाचे मूल्य लावले तर ते पन्नास लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते सुवर्ण पदकाचे मूल्य लावले तर ते पन्नास लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते काही पुरस्कारींनी त्याची बोली लावून विक्री केली होती त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्ती झाली होती उर्वरित सहा क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा चौदा ऑक्टोबरला होणार आहे त्यावेळी आपण त्याचीही माहिती जाणून घेऊयात आता हे लक्षात ठेवा ह्या वर्षीचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे विलियम केलिन ग्रेग सेमेंजा विलियम केलिन आणि ग्रेग तर ब्रिटनचे सर पीटर जे रेडक्लिफ या तिघांना ह्या वर्षीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे विलियम केलिन ग्रेग सेमेन्झा आणि सर पीटर जे रेडक्लिफ या तिघांना हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्र चालू घडामोडीसाठी चॅनल सोबत असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप आभार खूप धन्यवाद थँक्स अलॉट